आणि हे बघा मित्रांनो, पप्पू आणि मी आलो विमानतळाव. आणि का विमान आलेलं दिसतंय का? हे बघा विमान आलंय आता पाठीमागून आलं विमान. हे बघा हो का, झालं उड्डाण, उड्डाण झालं विमानाचं बघितलं का? तर पप्पूला आणलंय माझ्या मित्राला मस्त बघ इकडं विमानतळावर फिरायला. इकडं विमान ट्रेनिंग घेतली जाते. हे बघितलं का, हे डांबर दिसतं ना, हि तिकडनं विमान येते ती मित्रांनो. आणि इकडं उड्डाण होतं आणि इकडं खाली उतर हो का, येते ती लागोपाठ. 2-3 मिनिटाला एक येतं, 4-5 मिनिटाला एक येतं विमान. हो का हो का, आलं उड्डाण झालं हो का. अहो बघितलं का, गेलं का. तर बघा आता दुसरं तिसरं आलं लगेच आता पाठीमागनं. बघा पहिलं एक गेलं, आताच आलो आहे आम्ही. पहिलं गेलं, हे दुसरं आलं, तर बघा तिसरं विमान यायला लागलं आता. आलं जवळ. तर आम्ही आलो आहे इकडं विमानतळावरती फिरायला. राह दोन ओम लागली होती मागं, पण त्यांना नाही आणलं. राहदो म्हणली पप्पा मला यायचं या. म्हणलं आपण आज रविवार आहे, संडे आहे म्हणलं, आज मस्त बघ आपण 12 मंत्री मॉलला हे फिरायला जाऊ म्हणलं. आलं तरी म्हणलं कुठं गायब झालं एका घेत हो का. आलं हो का, हो का बघितलं हो का, तर आलंय. हो आवाज येतो या विमान हो का, हो का गेलं. तर अशा प्रकारे ट्रेनिंग चालू आहे मित्रांनो विमानाची. हो का, तोपर्यंत पाठीमागनं अजून एक आलं. आलं बर का, दुसरं आलं. म्हणजे आता हे चौथं विमान आहे. आलं 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 बघा. हो का हे बघा, आलं हो का, आलं. हा दुखायला लागला कॅमेरा धरून. हे बघा हो का, आलं हो का, उड्डाण बघितलं. अशा प्रकारे तुम्हाला सांगतो विमान येते ते. हे बघा मित्रांनो, हे अग्निशामकची गाडी या. बघितलं आली या, ते कमी जास्त काय झालं विमानाला तर लगेच बंदोबस्त असते, सारखी चालू असते अशी गाडी. अशा प्रकारे आम्ही विमानतळावर फिरलो आणि आता चाललोय 12 मध्ये. आणि हे बघा मित्रांनो, हा आहे 12 मध्येचा कॅनल आहे. हा 12 मध्येला 24 तास ही कॅनल चालू असतो. 24 तास लय पाणी, किती मोठा बघितलं का. हे बघा किती मोठा, जवळजवळ असं 40 फुटाचा कॅनल आहे असा लांबीला बघितलं. आणि असा 1.5 परूस आहे खाली असा कॅनल आहे. अख्ख्या 12 मध्ये एकदम बागायत झाले कॅनेलमुळं. हा आहे 12 मध्येचा मोठा कॅनेल. इकडं पांडू आम्ही पण येतो शूटिंगला, शूट करतो. बघितलं का, ही निर्गिळीची झाड आहे ती कडाने. पप्पूला घेऊन आलो मी इकडं. कॅनेल आहे मोठा. चला आता जातो घरी. आणि हे बघा मित्रांनो, हे आहे 12 मध्येचं मोठं तळ. बघितलं का, हे तळ आहे. कमी जास्त उन्हाळा आला किंवा दुष्काळ पडला तर कमी जास्त पाण्याचा साठा म्हणून हे एक तळ आहे. या तळ करून ठेवलेलं आहे. बघा इकडल्या साईडला कॅनेल आहे आणि इकडल्या साईडला तळ आहे. या बघितलं का, तळ्याव आलोय आता आम्ही. हे बघा मित्रांनो, मॉलमध्ये मी पप्पूला फिरायला आणलं आहे. मॉलमध्ये पप्पू फिरायला आलाय. सारा मॉल फिरून दाखवला.
कसं वाटतं? बिल घेतलेलं आहे आणि पप्पूला चंगम घेतलाय खायला. आता मित्रांनो, मी पप्पूला आणला आहे गेम स्टार मध्ये फिरायला. हे बघा, हा मॉलचा गेम स्टार आहे. पूर्ण एरिया गेमचा आहे. कसं वाटतं पप्पू तुला? हे बघा मित्रांनो, पप्पूला आता मी गाडीत बसवलंय पण पप्पू आता गाडी चालवणार आहे. कसं वाटतंय? आता मी दुसऱ्या गाडीत बसतोय. ओके, अशा प्रकारे आम्ही गाडी खेळतोय. मी बघा पप्पू अशा प्रकारे. इकडे बघा, झोका चालू होत आणि पप्पू म्हणतो मला झोका खेळायचा आहे. मला झोका बसायचं आहे तुला झोक्यात. हा, झोक्यात बसायचं म्हणतो. आणि आता पप्पूला आणले हार्डवेअर मध्ये. हे बघा, पप्पू हार्डवेअर मध्ये टेस्टर बघतो. पप्पूला आता आणलं आहे इकडं देव्या पिव्या मॉल मध्ये. कसं वाटतंय? इकडं आहे पूर्ण इलेक्ट्रॉनिक एरिया. हा हे मोठे मोठे होम थिएटर वगैरे आहे. खुली इशी पप्पू आता आमच्या गाडीत बसला. बघितला, रेल्वेत बसला. रेल्वे रेल्वेत बसला पप्पू. कसं वाटतंय पप्पू? अशा प्रकारे आम्ही बघा पप्पूने आम्ही घेतला आहे मसाले दूध. काय घेतलंय पप्पू? मसाले दूध. काय? मसाले दूध. मसाले दूध, मसाले दूधचा एन्जॉय घेतोय बघा. केक घेतलाय आता आम्ही. आम्ही आता निघालोय घरी. हे बघा मित्रांनो, आम्ही आलोय गणेश मंदिरामध्ये इकडं पाया पडायला. बाहेर रंगात पाण्यात